नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी प्रश्नोत्तरांची सिरीज यामध्ये तुमचं स्वागत आहे. वेलकम टू एम पी एस सी ट्रिक चॅनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडी प्रश्नोत्तराच्या सिरीजमधला पुढचा भाग बघणार आहेत. या अगोदर जे भाग कवर केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या. दुसरं म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सगळे नवीन भाग आहेत ते नवीन एका प्ले स्टोअर प्लेलिस्टमध्ये ठेवलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तुम्हाला याचा नक्की उपयोग येणाऱ्या कोणतीही परीक्षा असू द्या त्याच्यामध्ये होईल. तर आज आपण वेळ न दौरता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया. ओके, दुसरं म्हणजे टेलिग्राम चॅनल आहे, या ठिकाणी पण तुम्ही जॉईन करू शकता. एम पी एस सी ट्रिक्स नावून आपलं टेलिग्राम चॅनल आहे, या ठिकाणी जॉईन केलं तर अपडेट, नोटिफिकेशन, इतर घटक तुम्हाला पाहता येईल. तर नक्की जॉईन करा. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पायथन 5 हा क्षेपणास्त्र अलीकडच्या काळामध्ये चर्चेमध्ये होतं आणि याच्या बाबतीमध्ये तुम्हाला दोन विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान अचूक आहे म्हणजे बरोबर आहे ते ओळखा. हे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. पहिलं विधान बरोबर आहे, हवेतून हवेत मारा करणारं हे क्षेपणास्त्र आहे. हे इस्रायल देशाच्या राफेल ॲडव्हान्स डिफेन्स सिस्टीम कंपनीने तयार केलं आहे. बरोबर का? हो बरोबर. मग हे आता का चर्चेत आलं? तर 27 एप्रिल 2021, लक्षात घ्या, 27 एप्रिल 2021 रोजी भारताचं जे लढाऊ विमान आहे तेजस हे स्वदेशी लढाऊ विमान आहे, या विमानावरनं या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. त्याच्यामुळे हे घटक सध्या चर्चेत आलेला होता. ठीक आहे, तर पायथन 5 हे क्षेपणास्त्र म्हटलं हवेतून हवेत मारा करणारं आणि इस्रायल देशाच्या राफेल ॲडव्हान्स डिफेन्स सिस्टीमनं तयार केले. दोन्ही विधानं तुमची काय या ठिकाणी बरोबर आहेत. तर तेजस हे भारताचं जे स्वदेशी लढाऊ विमान आहे, या विमानानं 27 एप्रिल 2021 रोजी या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली, त्यामुळे तो घटक चर्चेमध्ये होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशानं पुरवठा साखळी लवचिकता कार्यक्रम उपक्रम याचा औपचारिकपणे आरंभ केला? ओके, औपचारिकपणे. आता हा सुद्धा घटक 27 एप्रिलला चर्चेमध्ये होता. 27 एप्रिल 2021 रोजी याच्यामध्ये कोणकोण होतं? भारत, जपान, ऑस्ट्रेलिया ह्या सर्वच्या सर्व देश आहेत की यांनी पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम याची काय केलेली आहेत, प्रारंभ केला. आता पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम म्हणजे काय? सप्लाय, यस, सप्लाय चेन, CHAIN, सप्लाय चेन रिझलन्स, RESILIENCE आणि इनिशिएटिव्ह. ओके, हा एक इनिशिएटिव्ह आहे, याची सुरुवात कोणी केली? भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनी. ठीक आहे, पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम. आता हे सुद्धा 27 एप्रिल 2021 रोजी जे भारत किंवा जपान, ऑस्ट्रेलिया यांचे जे व्यापार मंत्री होते ना, त्यांनी हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश काय? हिंद प्रशांत जो प्रदेश आहे, या हिंद प्रशांत प्रदेशाला बळकट, शाश्वत व समावेशक अशी वाढ होणं गरजेचे आहे त्या ठिकाणी. तर व्यापाराच्या दृष्टीनं महत्त्वाचा असा हा एक उपक्रम आहे की जो पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम म्हटलेला आहे, सप्लाय चेन रिझलन्स इनिशिएटिव्ह. कोणी सुरू केला? भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या व्यापार मंत्र्यांनी एकत्रित भारतानं हा सराव हा उपक्रम सुरू केला आहे. 27 एप्रिलची न्यूज आहे की ज्याच्यातून वाढ होणं गरजेचं आहे, पण ती वाढ शाश्वत असावी, संतुलित असावी, याच्यावर फोकस देऊन हा घटक लक्षात ठेवा. व्यापाराच्या संदर्भात ज्या ज्या ठिकाणी पॉईंट असेल तो मुद्दा महत्त्वाचा. पुढचा प्रश्न आहे, वरुण ही -- या देशांच्या नौदलादरम्यान होणारी संयुक्त युद्ध कवायत आहे. वरुण म्हटलं तर भारताचं कोणत्या देशासोबत असणार आहे? फ्रान्स. हा वरुण सराव जो आहे तो कुठं पार पडला? 25 एप्रिल झाला होता रिसेंटली, 27 एप्रिल या कालावधीमध्ये. ठीक आहे, त्यावेळी ही न्यूज चर्चेमध्ये होती. बरं, वरुण हा सराव दोन वर्षाला एकदा होतो, म्हणजे द्विवार्षिक आहे, द्विवार्षिक कवायत आहे, द्विवार्षिक, दोन वर्षातून एकदा ह्या ठिकाणी घेतली जाते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोण भारताचा 68वा ग्रँडमास्टर ठरला? 68वा ग्रँडमास्टर कोण ठरला? तिथं मेंडोका, आकाश दिले, अर्जुन कल्याण, रौनक साधवानी. तुम्हाला विचारले 68वा, अर्जुन कल्याण चर्चेत होता. तमिळनाडूचं आहे, 18 वर्षाचं बुद्धिबळमध्ये तो ग्रँडमास्टर ठरला आहे, त्याचा क्रमांक आहे 68वा. भारताचा 68वा ग्रँडमास्टर अर्जुन कल्याण, तमिळनाडूचा 18 वर्षीय. पुढचा प्रश्न आहे, एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्स 2021 याच्या संदर्भात विधानं दिलीत, कोणतं विधान अचूक आहे ते ओळखा. जागतिक आर्थिक मंच या संस्थेनं प्रकाशित केला, एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्स म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं प्रकाशित केला, बरोबर आहे. या निर्देशकाच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? 87वा. हेही सुद्धा बरोबर आहे, हे तर दोन्ही विधानं बरोबर आहे. ठीक आहे, स्वीडन एक नंबरला आहे एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्समध्ये. स्वीडन 2021चा जो होता, स्वीडन एक नंबर आहे. नॉर्वेचा क्रमांक दुसरा आहे आणि तिसरा क्रमांक आहे डेन्मार्कचा. हे लक्षात ठेवा, भारत आहे 87 एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्स.
पुढचा प्रश्न आहे, कोण अन्नपूर्णा पर्वत शिखर 8091 सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली? अन्नपूर्णा पर्वत शिखर कोण ठरलं? तर याचं करेक्ट ॲन्सर आहे प्रियांका मोहिते. काय नाव आहे? प्रियांका मोहिते. जवळपास 8091 मीटर उंचीचं जगातल्या 10व्या क्रमांकाचं शिखर आहे ते. आणि प्रियांका मोहिते महाराष्ट्रीयन आहे, हे लक्षात ठेवा. अन्नपूर्णा पर्वत शिखर सर करणारी महिला, पहिली भारतीय महिला. तर या टाईपच्या न्यूज थोड्याशा इम्पॉर्टंट, ज्या वन लाईनर न्यूज असतात ना, त्याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करत चला, इम्पॉर्टंट घटक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2021. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2021, तुम्हाला दोन विधानं दिली, त्यांनी म्हटले कोणतं विधान बरोबर आहे. या यादीत 180 देशांमध्ये भारताचा क्रमांक 142 आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 142 180 देशांमध्ये, तर हे विधान बरोबर आहे. इरिट्रिया देश निर्देशकाच्या यादीत 3व्या म्हणजे 180व्या देशावर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आता वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स हा जो काढला जातो, तर हा काढताना काय, रिपोर्टर्स विथ बॉर्डर्स, रिपोर्टर्स विथ बॉर्डर्स या संस्थेकडं काढला जातो. रिपोर्टर्स विथ बॉर्डर्स ही संस्था काय करते, तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स काढते की भारताचं जर गणना बघितली तर 180मध्ये 142 तर सर्वात धोकादायक असलेल्या देशांच्यामध्ये केलेले, सर्वात धोकादायक असलेले देश याच्यामध्ये भारताची गणना आहे. कारण 180मध्ये 142 हा क्रमांक म्हणजे खूपच कमी आहे, हे इथं लक्षात घ्या. याच्यामध्ये सर्वोत्तम देश कोणता, तर नॉर्वे. नॉर्वे हा वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये सर्वोत्तम आहे. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो फिनलँड देशाचा, दुसरा क्रमांक आहे फिनलँड. तिसरा क्रमांक आहे स्वीडन देशाचा. आणि चौथा क्रमांक आहे डेन्मार्क देशाचा, हे लक्षात ठेवा. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये नॉर्वे 1, फिनलँड 2, स्वीडन 3 आणि डेन्मार्क 4 असे याच्यामध्ये क्रम लागतो. इथं दोन्ही विधानं बरोबर आहेत, तर लक्षात ठेवा. 180मध्ये कोण आहे? इरिट्रिया. आणि भारत आहे 142वा. महत्त्वाची न्यूज. पुढचा प्रश्न आहे, कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेने मालमत्ता पुनर्निर्माण कंपन्यांच्या कामकाजाचा व्यापक आढावा घेण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष? तर याचं उत्तर लक्षात फक्त ठेवा, सुदर्शन सेन. काय नाव आहे? सुदर्शन सेन यांच्या अध्यक्षतेखालची समिती. पुढची न्यूज आहे, आदित्य यलवन याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि कोणतं विधान अचूक आहे ते ओळखा असं म्हटलंय. आदित्य यलवन याच्याबद्दलची विधानं दिली. आता या ठिकाणी तुम्ही थोडंसं फोकस करू शकता, आदित्य यलवन म्हटलेलं आहे. पहिलं विधान काय दिलंय बघा, ही भारताची दुसरी सूर्य मोहीम आहे. बरोबर का? नाही, पहिलंच विधान चुकीचं आहे. आदित्य यलवन ही भारताची पहिली सूर्य मोहीम आहे. कितवी सूर्य मोहीम आहे? पहिली. अंतराळ संशोधन सल्लागार समितीनं जानेवारी 2008 या मोहिमेची कल्पना मांडली होती. जानेवारी 2008 याची कल्पना मांडलेली होती, तर हे विधान बरोबर आहे. याचा अर्थ फक्त दुसरं विधान बरोबर आहे, याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तर आदित्य यलवन ही भारताची पहिली सूर्य मोहीम आहे आणि 2008 या मोहिमेची कल्पना अंतराळ संशोधन सल्लागार समितीनं मांडलेली होती. सध्या ही घटक न्यूज चर्चेमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, फेसबुक आणि इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट या संस्थेनं, म्हणजे फेसबुक पण आहे आणि इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट या संस्थांनी प्रकाशित केलेला सर्वसमावेशक इंटरनेट निर्देशांक, सर्वसमावेशक इंटरनेट निर्देशांक याच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? फेसबुक आणि इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट या संस्थांनी प्रकाशित केलेला, ठीक आहे, 33, 54, 47 का 49, याचं करेक्ट ॲन्सर आहे पर्याय क्रमांक 4, 49वा क्रमांक आहे. कितवा क्रमांक आहे? 49वा क्रमांक आहे, हे लक्षात घ्या. सर्वसमावेशक इंटरनेट निर्देशांकामध्ये, कारण याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर स्वीडन हा देश अव्वल आहे. स्वीडन, स्वीडननंतर अमेरिका आहे, अमेरिकानंतर स्पेन आहे, स्पेननंतर ऑस्ट्रेलिया आहे, या देश तुम्हाला वर बघायला मिळतील. पण भारताचा क्रमांक किती येतो इंटरनेट निर्देशांकामध्ये? 49. कारण भारतानं बऱ्याच, म्हणजे जसं जम्मू काश्मीरमध्ये जे राष्ट्रपती राजवट असेल तो मुद्दा असेल, बऱ्याच ठिकाणी इंटरनेट बंद, याच्यामुळे तो घटक चर्चेत आहे. लक्षात राहते भारताचा क्रमांक खाली आहे 49व्या क्रमांकावर. भारत सरकारचे प्रधान वैधानिक सल्लागार यांच्या हस्ते सर्व वयोगटातील लोकांच्या मानसिक आरोग्य, सध्या चर्चेतला मुद्दा आहे मानसिक आरोग्य, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण असू द्या किंवा इतर घटक, त्याच्यामुळे मानसिक आरोग्य हे घटक चर्चेत आला होता. आणि भारत सरकारनं मानसिक आरोग्यासाठी मानस नावाचं ॲपचं अनावरण केलं. मग हे मानस म्हणजे काय असं तुम्हाला विचारलं, त्याचा फुलफॉर्म काय आहे ते तुम्हाला ओळखायला सांगितलं आहे. लक्षात येऊ द्या की सध्या चर्चेतला घटक म्हणजे मानसिक आरोग्य. आता मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था भारतातल्या कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आली?
भारताची पहिली मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था, मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था कोणत्या ठिकाणी वसवण्यात आली? तर ते आहे मध्य प्रदेश शेरपूर या ठिकाणी, मध्य प्रदेशमधलं शेरपूर या ठिकाणी मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था उभारण्यात आले. आणि त्याच्या नावानं मानस एक ॲप काढलं आहे आत्ता सध्या मानसिक आरोग्यासाठी. तर मानस म्हणजे काय? यम फॉर मेंटल. यम फॉर काय येतं यामध्ये? मेंटल. मेंटल ए फॉर मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थ आता ह्याच्यामध्ये सगळा घटक ए सारखा येत नाही, ह्याचं करेक्ट आन्सर सांगतो मी तुम्हाला. मेंटल हेल्थ अँड नॉर्मलसी ऑगमेंटेशन सिस्टम, याला असं मानस म्हटलंय. हे ॲप आहे सध्या चर्चेत, मेंटल हेल्थ नॉर्मलसी ऑगमेंटेशन सिस्टीम असं त्याला म्हटलेलं आहे. आता इथं तुम्हाला मेजर केलं मेंटल दिलं नाही म्हणून हे चुकीचं आहे, इथं मेडिसिनल केले म्हणून चुकीचं आहे, इथं हॅबिटेट केले म्हणून चुकीचं आहे. लक्षात ठेवा, मेंटल हेल्थ अँड नॉर्मलसी ऑगमेंटेशन सिस्टीम म्हणजेच मानस हे नावाचं ॲप आहे, सध्या चर्चेमध्ये होतं. पुढची न्यूज आहे, कोणत्या खेळाडूचे प्रथम छत्तीसगड विरणी पुरस्कारासाठी निवड झाली? लक्षात ठेवा, छत्तीसगड राज्यानं काय केले तर पहिल्यांदा जे त्यांच्या महिला ज्या आहेत त्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केली तर त्या कामाची दखल घेण्यासाठी जो पुरस्कार सुरू केला त्याला छत्तीसगड विरणी पुरस्कार म्हटलं जातं. आणि सध्या ह्या आत्ता रिसेंटली 2021 पहिली विजेती म्हणून त्याला कोण घोषित केलं तर द्युती चंद यांना काय केलेलं आहे, प्रथम छत्तीसगड विरणी पुरस्कारानं सन्मानित केले द्युती चंद. हे लक्षात ठेवा, सध्या चर्चेतली न्यूज आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेनं ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2021 प्रकाशित केला? ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट कोणी प्रकाशित केला? यंग ग्लोबल लीडर, आर्थिक जागतिक आर्थिक मंच, संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी का जागतिक बँक? याचं करेक्ट आन्सर आहे जागतिक आर्थिक मंचानं. म्हणजे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट हा कोणी प्रकाशित केला तर हा केला आहे जागतिक आर्थिक मंच म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांनी. आता जगातला सर्वाधिक जगामध्ये असणारा, लक्षात घ्या, जगामधला असणारा सर्वाधिक स्त्री पुरुष समानता असलेला देश, सर्वाधिक स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानता असलेला ठेवणारा देश कोणता? उत्तर असणार आहे तुमचं आइसलँड. हे लक्षात ठेवा, या रिपोर्टनुसार जगातला सर्वाधिक स्त्री पुरुष समानता ठेवणारा पहिला देश कोणता? आइसलँड. मग त्याच्यानंतर फिनलँड येतो, आइसलँडनंतर फिनलँड येतो, ओके, मग येतो नॉर्वे, मग येतो स्वित्झर्लँड. हे देश तुम्हाला पुढं बघायला मिळतील. टोटल किती देशांचं अॅनालिसिस केलं आहे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये? तर याच्यामध्ये 156 देशाचं अॅनालिसिस केलं आहे. भारत कितव्या क्रमांकावर आहे हा घटक फक्त महत्त्वाचा, भारताचा क्रमांक आहे 140, म्हणजे आपण किती खाली आहे जे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये हे यावरून स्पष्ट होतं. तर चर्चेतला घटक आहे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट, नक्की लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्त्वाचा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात 100 मेगावॅट क्षमतेचा भारतातला सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाईल, त्याची घोषणा झाली आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे तेलंगणा राज्य. त्यामधलं ठिकाण आहे रामागुंडम, रामागुंडम अशा नावाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी 100 मेगावॅट क्षमतेचा भारतातला सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात जाईल असं घोषणा करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणती व्यक्ती राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारे भारताच्या टपाल खात्याचे पहिले अधिकारी? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला परंतु टपाल खात्याचे ते पहिले अधिकारी ठरले, कोणती अशी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव ओळखा. तुम्हाला शारदा संपत, जितेंद्र गुप्ता, फी राजन, स्वाती पांडे असं नाव दिले. करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे स्वाती पांडे. स्वाती पांडे या प्रधान पोस्टमास्टर आहेत मुंबई क्षेत्रांमधल्या, आणि त्या काय झाल्या होत्या तर भारताच्या टपाल विभाग खात्यातले पहिले अधिकारी ठरले की ज्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला. म्हणजे एलिफेंट्स टू रिमेंबर या नावानं त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरचा जो माहितीपट होता त्यामधला पुरस्कार त्यांनी जिंकला होता. एलिफेंट्स टू रिमेंबर या माहितीपट म्हणजे जो सुभाषचंद्र बोस यांच्यावर आधारित असणारा. तर स्वाती पांडे ह्या पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारे टपाल खात्याचे पहिले अधिकारी, लक्षात असतात. तर प्रधान पोस्टमास्टर पदावर आहेत मुंबई ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये, हे इथं लक्षात घ्या. अशाच महत्त्वाच्या करंट अफेअर्ससाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टेलिग्रामला जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन व्हा, MPSC ट्रिक्स नावून आपला टेलिग्राम चॅनल आहे, अपडेट नोटिफिकेशनसाठी महत्त्वाचा घटक. तर आजच्या सेशनमध्ये आपण एवढंच पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. थँक्यू.